ठाकरे शिंदेपेक्षा फडणवीसांची विकेट कायमची पडली कारण बॉस अमित शहा फडणवीसांनी मिळवलं खूप पण एक पवार आणि ठाकरे आयुष्यभरासाठी पुरून उरले शंभर टक्के फडणवीस राजकारणी पण जनतेच्या मनातून कायमचे उतरले भाजप भरपाई कशी करणार कोश्यारी इतके जबाबदार देवेंद्र फडणवीस नेमकं घडलंय का देवेंद्र फडणवीसांची इमेज महाराष्ट्रामध्ये अशी होती की शंभर टक्के पवारांच्या डोक्याचा माणूस देवेंद्र फडणवीसां इतकं राजकारण कुणाला समजत नसावं देवेंद्र फडणवीसां इतके कायदेही कुणाला समजत नसावे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांची आतापर्यंतची इमेज पण दोन हजार एकोणवीसचा पहाटेचा पहिला शपथविधी देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करून गेला आणि दुसरा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असो किंवा सत्तेच्या बळावर केलेला चुकीचा वापर असो या दोन गोष्टी देवेंद्र फडणवीसांची झालेली हानी कधीही भरून काढणार नाहीत देवेंद्र फडणवीसांमुळे महाराष्ट्रामध्ये भाजपा डॅमेज झालेले आहे आणि आता सूत्र अगोदरपासूनच अमित शहा हलवत आहेत दोन हजार एकोणवीस साली शरद पवारांसोबत झालेला पहाटेचा शपथविधी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आणि दुसरीकडे आता एकनाथ शिंदेना सोबत घेणं असो राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हाताशी धरून सरकार पाडणं असो किंवा सत्तेच्या बळावरती शिवसेना फोडणं असो या तीनही गोष्टींसाठी देवेंद्र सुद्धा एकनाथ शिंदे जबाबदार धरलं जाते या सगळ्या घडामोडी घडवून आणून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसोबतचा बदला तर पूर्ण केला पण आता जनतेला उत्तर काय देणार शेवटी सत्ता असते किंवा नसते राजकारणी व्यक्तींचं राजकारणामध्ये अस्तित्व टिकून असतं ते म्हणजे मतदारांनी आजही उद्धव बाजूने असणारी लाट कायम आहे आणि सुप्रीम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना दिलेल्या चपराकी नंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वारंवार छेडलं जात आहे जर सुप्रीम कोर्ट सांगत आहे सगळ्या झालेल्या प्रक्रिया या बेकायदेशीर आहे तर नैतिकतेच्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो यांनी राजीनामा द्यायलाच हवा पण इथे घडतंय उलट देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये निगेटिव्ह पब्लिसिटी आपल्याबाबत होण्या अगोदरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सिद्ध करतायत की नाही आम्ही जे सरकार स्थापन केलं ते कायदेशीरच होतो आणि आमचाच विजय झालेला आहे एकंदरीतच काय तर शिंदे सरकार टिकलंय मुद्दा हा आहे की राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टानं सांगितलंय सुनील प्रभूंचाच व्हीप मान्य करावा लागेल शिंदे यांनी शिवसेनेवर दावा ठोकलाय त्यावरती सुद्धा न्यायालयानं सांगितलेलं आहे की संख्याबळाच्या जीवावर पक्षावरती दावा अयोग्यच आहे पण या सगळ्या मुद्दे एका बाजूला आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची नैतिकता मात्र एका बाजूला दिसून येत आहे या सगळ्या गोष्टी राजकारणापुरत्या सीमित असत्या तर ठीक होतं पण दोन हजार ला या दोनही पक्षांना निवडणुकांना सामोरे जायचं आणि भाजपा इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात डॅमेज झालेले आहे की अमित शहाच देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम करून पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसांना जर निवडणुकांपासून बाजूला ठेवलं नाही तर मिळवलं अशा चर्चा सुद्धा आता सुरू झालेल्या कारण भाजपच्या हायकमांडचं डोकं फक्त एक महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश आहे आणि त्यामुळे एका महाराष्ट्रासाठी सगळ्या ठिकाणी भाजपा कधीही आपली हानी करून घेणार नाही याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर शेअर करा अमित शहा देवेंद्र फडणवीसांना साईडलाईन करतील का व्यक्त व्हा जय महाराष्ट्र